प्लास्टिक वितरित केले जाते डी के ना? थँक्यू मिलिंद. हॅलो चेक चला या डीके चार षटकार ज्यांच्या बॅट मधून आपण पाहिले आणि गोलंदाजी करत असताना एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली आणि मॅन ऑफ द मॅच चे मानकरी ठरले आहेत डी के. हॅलो धनवली बैठकाणी. हॅलो चिनीच फिल्डिंग सोडून घ्यायचे या ठिकाणी. थँक्यू विनोद सर. या ठिकाणी डीके आहे. डीके 100 रुपयाचं कॅश प्राइस देखील आपल्याला आलेलं आहे पालकर साहेब सीताराम पालकर यांच्या माध्यमातून. काय सांगाल एकंदरीत कसा परफॉर्मन्स झाला आणि खऱ्या अर्थाने जर विचार केला तर यजमान देहिवली संघ जयमान देहिवली संघ समोर होता. सुमितच्या जाण्यानं थोडासा प्रेशर दबाव क्रिएट झाला होता पण तो कसा रिलीज केला? सुमित गेल्यामुळे माझ्यावर प्रेशर आला होता परंतु आता हार म्हणून चालणार नाही. बॅट लागल्यामुळे चांगली माझा परफॉर्मन्स भेटला आणि खरोखर चांगला आयोजन आहे देहिवली संघाचं जयमान देहिवली संघाचं आणि पुढच्या वर्षी त्यांच्या दरवर्षी असं चांगलं आयोजन असतं आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा क्रिकेटरांना. अट्रॅक्टिव्ह ट्रॉफीज ते ट्रॉफी आज उंचवायची आहे का हातामध्ये घ्यायची आहे का आणि होलीचा सण आणखीन आनंद त्या तरीके साजरा करायचा आहे का? 100% आज नंबर मारायचाच आहे. क्या बात आहे. आणि अशीच ही एनर्जी त्या ठिकाणी तुमची बिल्टअप व्हावी त्याकरता ही डाबरची ग्लुकोज सी आणि ग्लुकोज डी त्या ठिकाणी घ्या आणि एनर्जी बूस्ट करा. थँक्यू. या ठिकाणी मिस्टर 360 अंकेश डबले आपण कृपया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. आमचे सन्माननीय दिलीपजी करकरे यांच्या शुभ हस्ते एक आपल्याकरता एक भेटवस्तू आहे आणि ती भेटवस्तू आपण त्या ठिकाणी स्वीकारायची या स्पर्धेच्या निमित्तानं. एक चांगली खेळाडू वृत्ती सातत्यानं या देहिवली विभागातून आणि या संपूर्ण जयमान देहिवली संघाचं नाव ज्यांनी सातत्यानं मोठं केलं ते मिस्टर 360 अंकेश डबले यांच्याकरता हे पारितोषिक एक गोड आठवण आमचे दिलीपजी करकरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय अंकेश डबले यांच्याकरता. वा टाळा झाला पाहिजे. सातत्यानं खेळाडूंच्या मागे उभे असणारे आमचे दिलीपजी यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्तानं अंकेश करता ही गोड आठवण आली आहे. जाऊया मॅचकडे जिथं आमचे कॉमेंटेटर जोडले जाते सन्माननीय विनोदजी करकरे सर. रवी पहिला चेंडू हकलतोय. रवी जबरदस्त हा गोलंदाज. रवी म्हणजे सूर्य. सूर्याचं राज्य आहे जगावर. सूर्य या ठिकाणी रवीचं नाव आहे. सूर्य म्हणून म्हटलं जाते या रवीला. उंच कडाकेबाज हा गोलंदाज परंतु मात्र त्या ठिकाणी विशाल तयार आहे निर्गुण संघाकडून. पहिले चेंडू हातला दुसऱ्या चेंडूला काल पण सायनं खेळला गेला. एक धाव घेण्याचा इरादा बनला होता मानच बनवला होता मात्र धावसंख्येमध्ये बदल होता धावसंख्येमध्ये कन्वर्ट होत आहे. 3 धावसंख्या 3. विशाल तयार आहे. नॉन स्ट्राइकर आहे तो अनिकेत. अनिकेत स्ट्राईकला आता या ठिकाणी आलाय. रवी तिसरा चेंडू टाकण्यासाठी तयार आहे तो दैवली बहुधावाडीकडून. उंच तडाकेबाज हा गोलंदाज. या ठिकाणी मात्र गोलंदाजी करतो राऊंड त्या विकेट अंपरला पार करतो चेंडू टाकतो आणि बावामध्ये पार केला दिला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. वा 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 बोले रस्ताच्या मंदिरामधली वाजवली. रवी म्हटलं की सूर्याची आठवण होते या ठिकाणी. स्वागत केला चेंडूचा. मध्ये खेळण्याचा इरादा बनवता मानस बनवता आहे मात्र काऊ कॉर्नर झोनच्या दरम्यान खेळण्याचा प्लॅन बनवता मात्र या ठिकाणी पॉईंटच्या दरम्यान चेंडू पळतोय. एक धाव घेतो दुसऱ्या धावसाठी तू तू निर्णय करत असताना धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 10. हॅलो
हॅलो हॅलो धावसंख्या आहे ते 10, अतिशय सुंदर अतिशय जबरदस्त 10 शेषाच्या याच्यावरती आकडा असणारा हा 10 धावसंख्या या ठिकाणी मात्र रवी तयार आहे. चार चेंडू हाताले आहेत, पाचवा चेंडू राऊंड विकेट येतोय. अंपरला पार केला चेंडू, खेळण्याचा इरादा बनवला होता मात्र विशाल नाही चेंडू सोडून दिला. रवी तयार आहे, एकेरी दुहेरी धाव घेऊन नाही चालणार विशाल. आणि 10 धाव झालेले, 4 चेंडू झाले आहेत रवीचे, 2 चेंडू येणं बाकी आहे, 5 झालेले आहेत चेंडू रवीचे. पुन्हा एकदा रवी तयार, अंपर कडून राऊंड विकेट मारा करतोय, अंपरला पार करतोय. स्वागत केला चेंडूचा, बॅटपटीवर घेतलं होतं चेंडूला, चेंडूला प्रश्न होण्याच्या अगोदर चेंडू पलतोय. पंचांकडे गेले, तुळशी अपील केली रवी आणि त्याच्या साथीदाराने, पण मात्र या ठिकाणी शिटक संपते. केवळ धाव संख्या आहे ती 10, एक शुभ अंकी संख्या मानली जाते, एक शुभ अंकी संख्या मानली जाते. प्लीज वेल अपुरा आहे, या ठिकाणी षटक संपलं पाहिलं, पाहूया कशा प्रकारे दुसरा गोलंदाज कोण मागितला जातो रवीच्या नंतर, रवीच्या नंतर कोण गोलंदाज मागवलं जातं. चेंडू तर पंचांकडे आहे, पहिल्या ओव्हर्स मध्ये 6 चेंडू टाकून 10 धावा दिलेले आहेत रवीने. सागर अपंग महासागर अरबी समुद्रातला सागर काय करतोय, कशा प्रकारे गोलंदाजी करणार आहे. नन्ना मुन्ना राहीव देश का शिपाई हो, या ठिकाणी डाव्या हाताचा हा गोलंदाज, उर्ध विकेट टाकणारा गोलंदाज या ठिकाणी मात्र तयार आहे अनिकेत. सामोरी निलगुंचा अष्टपैलू अनिकेत तयार आहे. बालाजीजे साऊंडच्या माध्यमातून आमचा आवाज पोहोचत असेल आपल्याकडे. स्वागत केला चेंडूचा, वा पाहिलं चेंडूला खेळून काढला आणि वाजवला डीजे मास्टर. धावसंख्या 16 या ठिकाणी धावसंख्या झालेली आहे. 16 म्हटले ना की ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वरी 16व्या वर्षी लिहिली. हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवरायांनी 16व्या वर्षी हिंदवी स्थापन केलं. सचिन रमेश तेंडुलकर 16व्या वर्षी खेळण्यासाठी मैदानामध्ये आला. 16 धावसंख्या आहे अतिशय जबरदस्त. पाहणी केली चेंडूला, पुन्हा पंचांकडे जावं लागेल. पंचाने वाईट दिलेलं आहे जर सागर, तू असेच गोलंदाजी करली सारे पंचाला डीके जेमला व्यायाम करण्याची गरज पडणार नाही आहे. डीके या ठिकाणी आहे, या ठिकाणी लाईनमॅन जायचं आहे. पंचांचं नाव तर अल्पेश माळीक आहे, तयार आहे. स्वागत केला चेंडूचा, बॅटपटीवर घेतला होता चेंडूला मात्र प्रवीण डीजे साऊंड सर्व्हिसच्या माध्यमातून जबरदस्त हा डीजे ऑपरेटर, ज्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर सूर्यासारखा तेजस्वी, परंतु मैदानामध्ये सागर तयार आहे. अनिकेत तयार आहे, बॅटपटीवर घेतला तर सन्मान केला तर सन्मान पर्यंत मात्र एक धाव मिळतो का पाहूया. एकेरी धाव घेतले, दुहेरी धाव आणि पंचांकडे गेल्यानंतर बाउंड्री दिली डीजे मास्टर. सागर हा अतिशय महागडा गोलंदाज ठरत आहे या ठिकाणी दैवली बौद्धवाडीकडून.
हाताने हतलणारा हा गोलंदाज स्वागत केला कालपास सहाय्याने खेळला गेला होता, मात्र त्या ठिकाणी शॉर्ट लेगच्या दरम्यान चेंडू पलटला, एक धाव घेतली होती, दुसऱ्या धावेसाठी मागणी करतोय का? ना तू ना मी, धावसंख्येमध्ये बदल होत आहे, धावसंख्या आहे ते सोळाच्या घरामध्ये, आज मात्र पैसा वसूल आहे, धावसंख्या आहे ते 27 दरम्यान, आज मात्र पैसा वसूल आहे, पेट्रोलचा खर्च करून आलेले, डिझेलचा पैसा खर्च करून आलेले, पायी चालत आलेल्यांचा पैसा वसूल आहे, मॅच पहा कशी मॅच होते, एकीकडे रवी आहे एकीकडे अनिकेश आहे, मात्र हवेमध्ये चेंडू टाकतो, पहा बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू खेळण्याचा इरादा बनवला होता, मानस बनवला होता, मात्र यष्टीरक्षकच्या ताब्यामध्ये चेंडू या ठिकाणी, धावसंख्या होती ती 27 दरम्यानमध्ये, 25 जून 1983 चा इतिहास जर पाहायला गेलो तर सय्यद किरमानी नावाचा यष्टीरक्षक होता, ज्याने वर्ल्ड कप आणलं होतं भारतामध्ये, ईद साजरी केली होती, होळी साजरी केली होती, दीपावली साजरी केली होती 25 जून 1983 ला, मात्र या ठिकाणी पाहूया धावसंख्या 27 दरम्यान आहे, अल्पेश महाडिक पंचांचं काम पाहतेत, स्वागत केलं चेंडूचा मिड विकेटच्या दरम्यान, चेंडू पलट आहे होता त्या ठिकाणी, फिल्डर होतोय, एक धाव घेतो दुसऱ्या धावेसाठी, धाव मागतोय का? धाव 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 असा आमच्या प्रेक्षकांमधून आवाज येतोय, धावसंख्या होती ती 28 धावसंख्या, 12 चेंडू मध्ये 28 धावा झालेल्या आहेत, सागर हा एक चांगला गोलंदाज ठरला, अठरा धावा दिलेल्या आहेत सागरने, सागरचा एक सन्मान करावा, मानक करावा, स्वागत करावा सागरचं, कारण का सागर हा एक दानशूर व्यक्तिमत्व, कर्णासारखा दानशूर आहे, ज्याने 18 धावा दिलेल्या आहेत, तिसरा गोलंदाज पाहूया दैवली बौद्धवाडीकडून कोण हातला जातोय, राहुल राहुल तयार आहे, चेंडू बॅट फुटवर टाकला होता, सन्मान केला चेंडूचा, पाहून घेतला चेंडूला, डीजे मास्टर चेंडूकडे लागला, या ठिकाणी डीजे मास्टर, खरोखर मी ही 22 वाटतंय आता तुझी गाय गाणे वाजवतच त्यावेळी, आज पुन्हा एकदा स्वागत केला चेंडूचा, बॅटफुटवर घेतला तर सन्मान केला चेंडूला, सहा बाउंड्री लाईनच्या दिशेने पाठवून दिला, या ठिकाणी सतरा नंबरचा रोल लावलेला आहे, पंखा फिरवलेला आहे अल्पेश माडिकने, राहुल तयार आहे, एक बॉल टाकला होता राहुलने, दुसरा नो टाकला होता, धाव संख्या आहे ती 39, जसे मस्तकंदा एक्सप्रेस पलते तशा प्रकारे पलते या ठिकाणी धावसंख्या निलगुण संघाचे, राहुल थोडस तुला कंजूसी करावी लागेल, थोडी चिकटपणा करावी लागेल, चिकी बनावं लागेल तुला, अतिशय कंजूसी करावे लागेल, स्वागत केला कार्पेट सायाने घेतला होता, बटपटो घेतला, सन्मान केला चेंडूचा, चेंडू मात्र लेवानला पलतो त्या ठिकाणी, धावसंख्येमध्ये बदल होतो, राहुल राहुल धुधू धुतलेला टावल आणि पीपी पिटाई केलेला बॉलर सेम मार्केटला मे भावामध्ये विकला जातो, राहुल आपल्या बॉलची पिटाई होऊन देता कामा नाही आहे, पुन्हा एकदा चेंडू मात्र एसटी रक्षकच्या ताब्यामध्ये, एसटी रक्षक झोन आहे त्या ताब्यामध्ये चेंडू गेला, तेथे त्या ठिकाणी कर्णधाराच्या हातामध्ये चेंडू दिला गेलेला, या ठिकाणी षटक संपतोय, धावसंख्या होती ती 3 बॉल झालेले आहेत, पेनल्टी 3 दिलेले, 44 झाले, धावसंख्या आहे ती 44, जिंकायचं असेल तर 45 ची गरज, आहे बिचारा एकदम साधा,
आमचा शेतकरी आहे दादा प्रमोद साहेब ऐका तुमच्यावर लेख काय लेखक बोलतोय अहो बिचारा एकदम आमचा साधा अरे आमचा प्रमोद साहेब दादा अहो कीर्तिदाची सांगतो ऐका अहो कीर्तिदाची सांगतो ऐका कष्ट करूनही दाखवले नाही का सेट म्हणावं अशा व्यक्तीला का सेट म्हणावं तर त्याने कष्ट केले कष्ट केल्यानंतरच या ठिकाणी आपल्याला सेट म्हटलं जातं या ठिकाणी मंगलमूर्ती ज्वेलर्स यांच्याकडून एक आपल्याला बक्षीस आलेलं आहे ते बक्षीस असं 20 रुपये टाकायचे आणि ही अंगठी जिंकून घेऊन जायचे आहे भाग्यवान झालात तर 20 रुपये मिळतील सोरा बलून डेकोरेशन आहे आपल्याकडे सुंदर आकर्षक डेकोरेशन बनवलं जाईल त्याच्यानंतर या ठिकाणी आहे अरे आर्यन आर्किटेक्ट आहे या ठिकाणी यांच्यामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी आमचे या असोसिएशनचे अध्यक्ष नरेश सत्वे या ठिकाणी बसलेले आहेत महादेव पवार आहेत या ठिकाणी पद्मप्रसाद काचले यांनी ती मूर्ती वडवली कोण दोन्ही संघाच्या संघनायकाने या ठिकाणी यायचं आहे तरी प्यायचं आहे रवी आपले बॅटमॅन्स पाठवायचे नेलगुन संघ अनेकत फिल्डिंगची तयारी करायची आहे फिल्डिंगसाठी जायचं आहे पाहूया कशा प्रकारे फिल्डिंग मागवली जाते फिल्डिंग मागवली जाते या ठिकाणी आर्यन भोसलेकर एक शोर ऐकायचा आहे लेख आहे जीना हमने सीखा है जीना हमने सीखा है शिव छत्रपती शिवराजा से और मरना हमने सीखा है शेर शंभू राजा से जीना हमने सीखा है शिव छत्रपति शिव राजा से और मरना हमने सीखा है शेर शंभू राजा से जीना मरना तेरे कारण शपथ उठाते हैं ए प्यारी भारत माँ तुझे हम गीत गाते हैं एका एका देशामध्ये फक्त माँ म्हटली जाते आई म्हटली जाते त्यामध्ये देशामध्ये भारत भारत देशाला आई म्हटलं जात आर्यन भोसलेकर लेखक आहेत सरस माधव या लेखकाचे थँक्यू विनोदजी चला या पुढील मॅचचं नाणेफेक करण्याकरता टीम पद्मप्रसाद काचले आणि त्याचबरोबर ती त्रिमूर्ती वडवली त्रिमूर्ती क्रिकेट संघ वडवली कोण आणि त्याचबरोबर ती पद्मप्रसाद काचले टीम पद्मप्रसाद काचले आपला प्रतिनिधी या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्वरित पाठवायचा आहे पहिला पूर्वार्ध संपल्यानंतर जो आपल्याला वेळ मिळणार आहे त्याच वेळेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी नाणेफेक करायचे याची दक्षता पुढील नाणेफेक करता असताना आपण घ्यायची पुढील येणाऱ्या संघाने तिसऱ्या षटकाची सांगता झाल्यानंतर लगेचच आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे त्या ठिकाणी पुढील मॅचचं नाणेफेक होईल चला या टीम पद्मप्रसाद काचले प्लीज पद्मप्रसाद काचले या संघाचा संघनायक अल्पेश प्लीज गो टू पॉलेन तर या ठिकाणी समीरजी चरफले यांच्या शुभ हस्ते आपण या दोन्ही कॅप्टन्सना या स्पर्धेची गोड आठवण हे सन्मान चिन्ह देऊन त्या ठिकाणी त्याचबरोबर ती संघातील सर्व 11 खेळाडूंना त्या ठिकाणी या रखरखणाऱ्या उन्हामध्ये व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन सी ची कमी जाणू नये त्याकरता त्यांची एनर्जी बूस्ट करण्याकरता एक बूस्टर्स म्हणजे डाबर ग्लुकोज सी आणि ग्लुकोज डी त्या ठिकाणी दिले जाईल चला या पद्मप्रसाद काचले या अनेक तयार आहे पहिला चेंडू रवीसाठी हपलणार त्या टाइमकडून चेंडू टाकला गेला स्वागत केलं चेंडूचं चेंडू उचलला गेलं शॉर्ट लेगच्या दरम्यान चेंडू पळाला एक धाव घेतली दुहेरी धावीची मागणी केली होती रवीने आपल्या पियुषसाठी हेड इट इज कॉल्ड टेल इट इज टेल नेव्हर फेल अर्थातच त्रिमूर्ती क्रिकेट संघ वडवली कोंड नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने जात आहे काय असेल निर्णय क्षेत्ररक्षण प्रथम क्षेत्ररक्षण काय सांगा या वर्षीचा हंगाम एकंदरीत प्रवास सुरुवातीपासून कसा राहिलाय क्रिकेट त्रिमूर्ती क्रिकेट संघ वडवली कोंड संघाचं हंगाम तर या वर्षीचा खूपच खराब गेलाय पण ह्या मॅच मध्ये नक्कीच नंबर मारण्याचा प्रयत्न असेल धन्यवाद विनोदजी एक दोन मिनिटं मी तुम्हाला थांबेल जय हनुमान देवली कोंड संघाचं आयोजन म्हणजे या असोसिएशन मधलं एक अनोखं आयोजन सातत्यानं नवनवीन उपक्रम ते घेऊन येत असतात या वर्षीचं आयोजन आणि त्याबद्दल काय सांगाल जय हनुमान देवली कोण देवली देवली आयोजन बोलत तर खूप छान आयोजन आहे आणि असं आयोजन आम्हाला पहिल्यांदाच पाहायला मिळालंय क्या बात आहे
बघा ना, रखरखणारं हे ऊन आहे. टेम्परेचर जर तुम्ही पाहायला गेलं तर 37-38 डिग्रीच्या वरती आहे आणि या रखरखणाऱ्या उन्हामध्ये खेळाडूंना डिहायड्रेशन होऊ नये त्याकरता एक चांगल्या दर्जाचं इनिशिएटिव्ह यांनी घेतलं आहे. आमच्या समीरजी चरफुले यांच्या माध्यमातून डाबर ग्लुकोज डी आणि ग्लुकोज सी, व्हिटॅमिन डी आणि सी याची कमतरता न जाणू त्याकरता प्रत्येक संघातील खेळाडूंना, 11-11 खेळाडूंना हे ग्लुकोज डी त्या ठिकाणी दिली जाईल. त्याकरता आपल्या सर्व प्लेयर्सना त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण निमंत्रित करायचंय. त्याला या टीम त्रिमूर्ती क्रिकेट संघ वडवली कोंड, त्रिमूर्ती क्रिकेट संघ वडवली कोंड आपण लगेचच टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय आणि टीम काचले संघ आपणही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. ओ टू कॉम बॉक्स तीन चेंडू टाकले, 9 धाव संख्या झालेली आहे. डीजे थोडस आवाजदार साऊंडला स्वागत केलं चेंडूचा. एक धाव घेतली रवीने, चौथी मागितली होती रवीला, कॉल केला होता रवीने, एक धाव मागितली. धावाची गरज आहे, कुठूनही येऊ दे कशीही येऊ दे, मात्र धाव पाहिजे. 10 धाव संख्या होते या ठिकाणी, मात्र पियुष तयार आहे, रवी तयार आहे. या ठिकाणी अनिकेत आहे, अनिकेत मी टाकले शेवटचा चेंडू हसरणार. अनिकेत, अनिकेत आपला मान 4 चेंडू टाकलेले आहेत. अनिकेतने 5वा चेंडू टाकण्यासाठी तयार आहे अनिकेत. या ठिकाणी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये बघतोय, अर्थातच डाबरची ग्लुकोज सी आणि ग्लुकोज डी त्या ठिकाणी दिली जाते. त्रिमूर्ती वडवली कोण संघ स्वागत केला चेंडूचा, चेंडूला भटकटला गेला होता एसटी रक्षकच्या हातामध्ये चेंडू. एका दिवसामध्ये तुम्हाला काही करता येत नाही, एका दिवसामध्ये ना तुम्हाला एपीजे अब्दुल कलाम सर बनतात ना अन्सर सर बनतायत. अन इन्स्टंट बूस्ट ऑफ एनर्जी, खऱ्या अर्थानं रिफ्रेशमेंट करणार ही एनर्जी आहे आणि हे एनर्जी ड्रिंक घेऊनच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरा, जेणेकरून तुम्ही डिहायड्रेशनचा शिकार होणार नाहीत आणि हे डाबरचं ग्लुकोज डी त्या ठिकाणी तुम्हाला व्हिटॅमिन डी ची कमतरता जाणवू देणार नाहीत. धन्यवाद त्रिमूर्ती वडवली. ओ टू कॉम बॉक्स 10 धाव संख्या या ठिकाणी झालेली आहे, मात्र पुन्हा धाव वाईट दिला गेला. या ठिकाणी सर घोषित चेंडू केला गेला, 11 धाव संख्या आहे या ठिकाणी. अनिकेत मागणं षटक ठरताय, जर आपल्या टीमला सावरायचं असेल तर अतिशय चप्पलपटन गोलंदाजी करावी लागेल. रवी तुला मात्र या ठिकाणी बॅटमन्सच पारा चढवावं लागेल. स्वागत केलं कार्तिक सायन, चेंडू खेळला गेला या ठिकाणी, मात्र बाउंड्री लाईनच्या दशेने चेंडू पलतो. वाट जे तुमच्याकडे येतोय बहुसंख्या जाडलेली आहे 15. या ठिकाणी चांदीची एंट्री ठेवलेली आहे, पण काहीतरी कान मंत्र देण्यासाठी रवीला आपला कर्णधार गेलेला आहे, काहीतरी मंत्र देत आहे त्या ठिकाणी. बघूया गोलंदाज कोण हाताळतो मुलगुन संघाकडून, दुसरा गोलंदाज कुणाकडे दिला जातोय, कुणाच्या खांद्यावर ओर दिला जातोय. राहुलला बोलवला गेलेला आहे. आकाशामध्ये शांततेचं वातावरण, जगहनुमान मित्र मंडळाचे सर्व खेळाडू एकत्र आज. सनी गुगलो म्हणून गोलंदाज आहे. उष्णतेत झटके आता वाजलेले आहेत, 1:06 झालेले आहे, परंतु मात्र क्रिकेट मध्ये खेळ आहे. खेळ काय घडणार, खेळामध्ये काय घडणार, काहीतरी इंटिमेशन दिलं, काहीतरी रवीला कान मंत्र दिलेलं आहे. टीम कडून असा संदेश पाठवला जातो, ज्या ज्या वेळेला संकटात टीम असतो. पियुष ऐकला आहे, गोलंदाज आहे मात्र सनी गुगले. स्वागत केला चेंडूचा, बॅटपीटवर घेतला तर सन्मान केला चेंडूला, पाहणी केली आणि मात्र डीजे मास्टर तुमच्याकडे येतोय. वा भाई वा, बॅटरी सिक्सर.
सैनिक घडलेला या निलगुण संघाचा एक खेळाडू स्वागत केला, बॅटपटवर घेतला, सन्मान केला, चेंडूला मात्र ज्या ठिकाणी झोन करत होतो त्या ठिकाणी झोन केलेला आहे, शॉर्ट मिड विकेटला। अर्धवट सोडून चाललेला आहे, आपल्या साथीदाराला अर्धवट सोडून चाललेला आहे बॅटमन, महेश आहे, गरुड ब्रह्मा गरुड विष्णू गरुड देव महेश, हा महेश त्याच्यातला आहे का महेश पाहूया का या ठिकाणी मात्र आपण शांत बसणार आहे, महेश काय करतोय, गोलंदाज आहे सनी गोगरेला सामोरी जाणारा गोलंदाज आहे, स्वागत केला, चेंडूला पाहणी केली, पाहायला चेंडूला आणि म्हटलं मी काय साधू आहे का संत आहे शांत बसायला, वा बंद की बंद वा डिसऑर्डर तुमच्याकडे जाऊ ब्रेक द्यावा लागेल, धावसंख्येला ब्रेक द्यावा लागेल, धावसंख्या कावासाखी पलते तशा प्रकारे पलत आहे, हा महेश थोडस गाडीला घेर पलतोय आणि गाडी मात्र पलवत आहे या ठिकाणी, महेश मात्र नाही म्हटलं मी साधू नाही मी संत नाही मी दास भक्त नाही शांत बसायला मी माझा काम करणार आहे, स्वागत केला मात्र त्या ठिकाणी चेंडू पलत आहे, तो झोन आहे, स्लिप लावलेला आहे, काऊ कॉर्नर लावलेला आहे, मिड विकेट लावलेला आहे, मिड ऑफ लावलेला आहे, या ठिकाणी सोर घोषित चेंडू घोषित केला, धावसंख्येमध्ये बदल होतो, धावसंख्या होते ते 29 घरामध्ये 29 गुटरगु 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 कानामध्ये रवीचा करत असताना महेश महेश काय सांगतोय, कान मंत्र काय देतोय, सनी गुगले या ठिकाणी आहे तयार आहे, अंपरला अंपरकडून वरायटम होतं विकेट अंपरला पार करण्यासाठी तयार आहे, पहिल्या ओव्हर्स मधला दुसऱ्या ओव्हर्स मधला चेंडू हाताळण्यासाठी सनी गोगले तयार, स्वागत केला रवीने चेंडू सोडून दिला, चेंडूला भ्रस्त झाला नाही चेंडू, रवी म्हटला नाही खेळायचं चेंडूला मूड नाही आहे देतो सोडून, धावसंख्या आहे ती केवळ 27 या ठिकाणी, मात्र रवी काय करतोय, रवी आपल्या हातवारे करतोय, 29 धावसंख्या आहे या ठिकाणी, सॉरी 29 धावसंख्या आहे, स्वागत केलं चेंडूचं, स्वागत करणार का, मात्र त्या ठिकाणी चेंडू हवेमध्ये आहे, त्या ठिकाणी फिल्डर नाही आहे, एक धाव घेत आहे, दुसऱ्या धावीसाठी कॉल करतोय का, चुकीचं कॉल नाही आहे, रवीने महेशला मनाई केली धावू नकोस, हे निलगुण संघ आहे बाबा, या ठिकाणी धावसंख्या होते 30 किती बॉलला किती पाहिजे, शेवटचा बॉल टाकणार आहे तो सनी गोगले, स्वागत केला चेंडूचा, कव्हर झोनला लावला होता चेंडू, पॉइंटला लावला होता, त्या ठिकाणी फिल्डर मात्र पलट आहे, एक धाव घेत आहे, मात्र दोन धाव करण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे या ठिकाणी, रवींद्र मिंडे वगैरे वेल जनाब वा वा गुरु वा जनाब, धावसंख्या होते 32 सहा बॉल मध्ये किती धावा, सहा चेंडू मध्ये 13 धावांची गरज, रवी पियुष महेश असे फलंदाज पीच तंबू मध्ये परतलेला आहे या ठिकाणी, अनिकेत सनी गोगले असे गोलंदाज हातले गेले, पाहूया तिसरा गोलंदाज कोण हातलतोय, जर बीपी असेल कोणाला किंवा शुगर असेल तर मॅच पाहू नका, डोळे मिटून घ्या, मॅच हाय ड्रामा आहे, बीपी वाढू शकतो शुगर होऊ शकतो, मित्रांनो मॅच पाहू नका, कारण की ही मॅच निलगुण म्हटलं ना की आठवण येते, आणि दैवली बौद्धवाडी दोन्ही टायगर आहेत, जुता होईल सिकंदर भाई, तिसरा गोलंदाज मयूर, मयूरला बोलवला गेलेला आहे,
स्वागत केलं चेंडूचा, हातामध्ये चेंडूला घेतला आणि म्हटलं ना लागतो खरं तुला ना, म्हटलं नाही लागत इंग्लंडमध्ये सुरू खेळ जाणार होता, कुठे मला लागेल, मयूर गोलंदाजी करतोय, पाच चेंडू आहेत आणि गो धावा आहेत त्या, पाच तेरा मयूर जसा बोर नसतो तशा प्रकारे खेळपट्टीमध्ये हा मयूर नसतो. स्वागत केला चेंडूचा, बॅट फुटवर घेतला चेंडूला, मात्र संतर्जना दिला आणि जे वास्कर तुमच्याकडे. अद्भुत धावसंख्या या ठिकाणी, डीजे आती काही संकटात नाही, आम्ही ज्यावेळेस कॉल करतो त्यावेळेच तुम्ही वाजवा. खरोखर आता मीही 21 वर्षाचा झाल्यासारखं वाटतंय, कारण का एक जबरदस्त डीजे आज ऐकायला मिळतंय, या ठिकाणी धून ऐकायला मिळतेत. मात्र आज होळी पौर्णिमेचा सण आहे, सर्वांना शुभेच्छा देऊया, पवित्र रमजान महिना चालू आहे. स्वागत केलं चेंडूचा, बॅट फुटवर घेतला होता, या ठिकाणी रवी शांत आहे, का शांत आहे, या ठिकाणी वाईट वाईट दिलेले धावसंख्या होते ते 39 दरम्यान. कुठे घडणार मॅच, काय घडणार मॅच, कशी घडणार मॅच, चार चेंडू बाकी आहेत, मयूर तयार आहे, स्वागत केला चेंडूचा, मात्र चेंडू हवेमध्ये खेळण्याचा मानच बदल होता. एक धाव घेतोय का, दुहेरी धावीची मागणी करतोय, वेल रनिंग रवी. धावसंख्येमध्ये बदल, स्कोर माहिती देत, धावसंख्या आहे ती 3 धावा घेतल्या, 3 धावा पूर्ण केले, धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या होती ती 42. तीन चेंडू, 3 धावांची गरज, काय घडणार, कशी मॅच होते पाहना. या ठिकाणी मिलिंदी शिर्के ही या ठिकाणी मॅच पाहतेत, उष्णतेचे तीव्र झटके आहेत. पुढचं समाजलोचन करण्यासाठी मिलिंद शिर्केंना निमंत्रित करण्यात येणार आहे, मात्र महेश तयार आहे. 3 चेंडू, 3 धावांची गरज, महादेव पवार या ठिकाणी बसलेले आहेत. स्वागत केला चेंडूचा, बटकला गेला चेंडू, पंचांकडे जावं लागलं, पंचांनी नो दिलेलं आहे, फ्री दिलेली आहे, आता मात्र चान्स आहे. 2 चेंडू आहेत या ठिकाणी, एकूण 3 चेंडू, 2 धावांची गरज. शेवटचा पहिला चेंडू, चौथा, पाचवा चेंडू तर फील्ड असणार आहे, का क्रिकेट पाहू, का या मैदानामध्ये यावं, ओ हो हो, मात्र या ठिकाणी पंच देणार नाही आहेत, मात्र एक तर धाव चोरलेली आहे. दोन चेंडू, एक धाव, आज तर मात्र या क्रिकेटच्या पंढरीमध्ये हा खेळ चाललेला आहे. पाहूया मैदानामध्ये काय काय रंगतय, काय काय रंगतय. 2 चेंडू, 1 धाव, मयूर तयार आहे, मयूर विचारत असेल बॉलला मी टाकू का. रवी सामोरी आहे, फटकेबाजी करणार, ढोल ताशे वाजवणार, गगनाला चुंबन घेणारा, मात्र या ठिकाणी पंचांकडे जावं लागेल. पुन्हा एकदा सोहराने विजयी संघ या ठिकाणी, दैवली बौद्धवाडी, दोन्ही संघाचे हार्दिक अभिनंदन. मिलिंदजी या, स्वागत करूया.